शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या रणसंग्रामात शिवसेना भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे कृषीपत व बहुउद्देशीय सहकारी संस्था गटातून वामन गायकर, अशोक सपाट, महेश पतंगराव, जगन दानके, इतर मागासवर्गीय गटातून नंदलाल डोळे, व्यापारी गटातून शिवतेज सावंत, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून शरद वेखंडे असे 7 उमेदवार हे विजयी झाले. अनुसूचित जाती जमातीमधून काळूराव मुगळा यांची बिनविरोध निवड झाल्याने युती पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे एकूण 8 उमेदवार हे विजयी झाले. महाविकास आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महाविकास परिवर्तन पॅनलचे कृषीपत व बहुउद्देशीय सहकारी संस्था गटातून सुनील धानके, अनिल निचिते, नकुल निमसे, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून जगदीश पवार, महिला राखीव गटातून गुलाब भेरे, मनीषा करण, अनुसूचित जाती जमाती गटातून देवराम भगत, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून विनायक सापळे असे एकूण 8 उमेदवार हे विजयी झालेत. व्यापारी गटातून अपक्ष म्हणून शहापूर नगरपंचायतीचे भाजप नगरसेवक हरेश पस्टे हे विजयी झालेत. तर हमाल तोलाई गटामध्ये केवळ 9 मतदारसंख्या असल्याने एक मत बाद झाल्याने दोन्ही उमेदवारांमध्ये टाय झाली होती. मात्र 16 ते अंती अपक्ष उमेदवार किशोर दिवाणे यांना विजयी घोषित करण्यात आले. युती आणि महाविकास पुरस्कृत दोन्ही पॅनलचे समसमान उमेदवार निवडून आल्याने अपक्ष म्हणून निवडून आलेले 2 उमेदवार शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सत्ता समीकरणामध्ये बदल घडवू शकतात अशी चर्चा शहापूरमधील राजकीय गोटात रंगू लागली.